नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईनपुढे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज वजा शासन निर्णय मी घेऊन आलो आहे. आजच निर्गमित झालेल्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहेत, तर चला आपण स्पष्टीकरणाकडे वळूया. आजचा शासन निर्णय आहे शासकीय कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय खर्चाच्या परिपूर्तीच्या मंजुरी बाबत प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकारात सुधारणा करण्याबाबत हा विषय असून, आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, हा शासन निर्णय महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक विभागाने म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्गमित केला असून दिनांक 17 जानेवारी 2023 म्हणजे आजच निर्गमित केला आहे. आणि याच्यासाठी दोन संदर्भ वापरले आहेत. एक संदर्भ आहे सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक 16 मार्च 2016 चे पत्र. दुसरा जो संदर्भ दिला आहे सार्वजनिक विभाग शासन निर्णय पत्र दिनांक 6 जून 2019. या दोन संदर्भानुसार उपरोक्त संदर्भानुसार जी आर ची प्रस्तावना पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. शासकीय अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला त्याच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम 1961 च्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय या मधील तरतुदीच्या अधीन राहून वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती मंजुरी करण्यात येतो. व संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णय अन्वय 3 लाख रुपये पर्यंतचा वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या प्रकरणाची मंजुरी देण्याचे अधिकार विभाग प्रमुखांना आहेत. या मर्यादा बाहेरचे वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचे प्रकरणे संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागात कडून सादर केली जातात. तथापि वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या प्रस्तावाची प्रलंबित प्रकरणे लक्षात घेता सदर अधिकार पुनर्प्रस्थापित किंवा पुनर्प्रत्यापित करण्याची मागणी विविध मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून करण्यात येत होती. आणि सबब सदर मागणीच्या अनुषंगाने आता दिनांक 6 जून 2019 रोजीच्या शासन निर्णय अन्वय महाराष्ट्राच्या राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम 1961 व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तरतुदीला अधीन राहून 3 लाखाची अखेरी 3 लाख रुपयांची मर्यादा ही वैद्यकीय खर्चाची ही 3 लाख रुपये जी होती ती 3 लाख रुपयांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची मंजुरी देण्याच्या विभागाच्या वित्तीय अधिकाराच्या सुधारणाची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजेच 3 लाख रुपये जी विभाग प्रमुखाच मर्यादा होती ती वाढवण्याचा विचार हा शासनाच्या विचाराधीन होता. आणि आता शासन निर्णय त्याबाबत झाला असून सदर शासन निर्णय अन्वये महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय अधिनियम 1961 व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित झालेल्या शासन निर्णयामधील तरतुदीच्या अधीन राहून वित्तीय अधिकारात खालील बदल करण्यात आलेले आहेत. यामध्ये 4 कॉलम घेतलेला आहे. कॉलम क्रमांक 1, 2, 3 म्हणजे 3 कॉलम घेतला आहे. आणि दुसऱ्या कॉलम मध्ये सक्षम अधिकारी घेतलेले आहेत. तिसऱ्या कॉलम मध्ये पूर्वीचे अधिकार म्हणजे जुने अधिकार घेतलेले आहे. आणि शेवटचा हा कॉलम सुधारित अधिकार आहे. तर अनुक्रमांक 1 मध्ये मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुखास पूर्वीच्या अधिकाराप्रमाणे 3 लाख रुपये हा मंजुरीचा अधिकार होता. आता तो वाढून 5 लाख रुपये पर्यंत करण्याचं प्रकरण मंजूर झालं असून दुसऱ्या प्रमाणे विभाग प्रमुखास सुरुवातीला पूर्वीच्या अधिकारान्वये 3 लाख रुपये पर्यंतचे प्रकरणे मंजूर करण्याचा अधिकार होता. आणि आता सुधारित 3 लाख रुपये व वरील 5 लाख रुपये पर्यंतची प्रकरणे आता
या विभागाला मंजूर करता येईल आणि प्रादेशिक विभाग प्रमुखाला यापूर्वी 2 लाख रुपयाचे प्रकरणे मंजूर करण्याचा अधिकार होता. आता ही प्रकरणे 3 लाख रुपयापर्यंत मंजुरी करण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे आणि या अनुभवे दुसऱ्या कलमामध्ये असं म्हटलं आहे. शासन या निर्णयानुसार निर्देश देते की वर नमूद केलेल्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुख व विभाग प्रमुख व प्रादेशिक विभाग प्रमुख यांच्या स्तरावर प्रकरणाची मंजुरी देताना सदर महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय देखभाल नियम 1961 च्या व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमानुसार काटेकोरपणे तपासणी करून करण्याच्या बाबत सक्षम अधिकार हा सक्षम प्राधिकरणास राहील. व 3 मध्ये असं म्हटलं आहे, हा शासन निर्णय प्रलंबित प्रकरणात देखील लागू करण्यात यावा. मात्र यापूर्वीचे निर्णय ठरलेली प्रकरणे पूर्वी पुन्हा सुरू करण्यात येऊ नये. आणि 4 कलम मध्ये असं म्हटले आहे, संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने सदर शासन निर्णय नमूद केलेल्या तारखेच्या अनुषंगाने वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची मंजुरी करण्याच्या आधी पत्त्याखाली आलेल्या कार्यालयाचे विभाग व प्रादेशिक प्रमुख हे नेमके कोणते पद धारण करते याबाबत आकृतीबंधात मंजूर पदनाम विचारात घेऊन त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्यात यावा. 5व्या कलमामध्ये असं म्हटलं आहे, सर्व शासकीय प्रशासकीय विभागांना व शासन निर्णय आणि संबंधित प्रशासकीय नियंत्रणाखाली सर्व कार्यालय व कार्यालयांना कळवण्याची व्यवस्था करावी. 6व्या कलमामध्ये असं म्हटलं आहे, हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीनं व अनौपचारिक संदर्भ क्रमांक 42/5 अंतर्गत दिनांक 5 ऑगस्ट 2022 नुसार निर्गमित करण्यात आले आहे. 7व्या कलमामध्ये असं म्हटलं आहे, सदर निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध झाला असून याचा संकेत क्रमांक आहे ते सुरुवातीची तारीख आहे 150/137/56 आहेत. हा आदेश हा डिजिटल सहीने साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे आणि हा महाराष्ट्र राज्यपालाच्या नावाने निर्देशित केलेला निर्गमित केलेला आहे. तर आणि महाराष्ट्राचे उपसचिव दीपक केंद्रे यांनी हा त्यांच्या डिजिटल सहीने प्रमाणित केलेला असून याच्या प्रती संबंधित जवळजवळ ह्या 36 विभागांना देण्यात आला आहेत आणि सर्व मंत्रालयाच्या आस्थापनाच्या कार्यालयास विनंती करण्यात येते की सदर शासन निर्णयाच्या प्रती संबंधित कार्यालयास पाठवाव्यात व संबंधित कार्याच्या अधिपत्याखाली सर्व विभागाने प्रमुखास विचार करावात. या शासन निर्णयाचा संदर्भ 1 आहे की आता वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची रक्कम ही सुरुवातीच्या काळामध्ये मंत्रालयीन विभागात 3 लाख होती, आता ती वाढून 5 लाख झाली आहे. मी अर्थ सांगत आहे, 2 मध्ये विभाग प्रमुखाला 3 लाख होती, ती आता 3 लाखापासून 5 लाखापर्यंत वाढली आहे. आणि 3र्या विभागामध्ये प्रादेशिक विभागात 2 लाख होती, आता 3 लाखापर्यंत प्रादेशिक विभागात मंजूर करता येईल. आणि हाच मुख्य हा एवढाच तक्ता यात महत्वाचा असून अत्यंत महत्वाचा हा शासन निर्णय निर्गमित झाला असून ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा स्पष्ट केला आहे. आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स. वंदे मातरम.